अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 11 29 फेब्रुवारी 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. विचारांची एकाग्रता. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक भौतिकशास्त्राच्या प्रयोगाचा विचार करूया. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. मित्रांनो, शाळेत असताना आम्हाला जेव्हा बहिर्वक्र भिंग किंवा अंतर्वक्र भिंग शिकवलं गेलं आणि ती भिंग बहिर्वक्र भिंग बाहेर मिळतं, सहज मिळतं, आणि हे जर बहिर्वक्र भिंग आपण सूर्यप्रकाशामध्ये धरलं, सूर्यप्रकाशाच्या रेषेला एकदम परपेंडिक्युलर धरलं, तर ते सगळे प्रकाश किरण एकत्र येतात आणि ज्या जागेवर सगळे प्रकाश किरण एकत्र येतात त्या जागेवर अग्नी निर्माण करण्याची ताकद त्या प्रकाश किरणांमध्ये असते. आम्ही खूप वेळा असं काहीतरी कागद जाळून किंवा हे प्रयोग कपड्यावर हे घेऊन कपडा जाळणे, हे प्रयोग आम्ही विद्यार्थी असताना केलेले आहेत. मला वाटतं अजूनही काही विद्यार्थी हे प्रयोग करत असतील. बहिर्वक्र भिंग, संकल्पना नीट लक्षात घ्या, दोन प्रकारचे भिंग असतात. एक सरळ साधी जी काच असते त्यातून प्रकाश किरण सरळ जातात, पण जेव्हा बहिर्वक्र भिंग आपण घेतो ते बाहेरून असं हे असतं आणि असं मध्येच जाड लागतं आणि बाजूला निमुळतं होत गेलेलं असतं. बहिर्वक्र भिंगामधून जेव्हा प्रकाश किरणं जातात तेव्हा ती एकत्र येतात, एका ठिकाणी येतात. इंग्रजीमध्ये याला कॉन्व्हर्जंट असा शब्द आहे, कॉन्व्हर्जंट, किरण एकत्र आणतो आणि म्हणून त्या भिंगाला कॉन्व्हेक्स लेन्स असा शब्द वापरला जातो. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंग. आणि दुसरं जे असतं की जे मध्ये लहान आहे आणि बाजूला मोठं होत गेलेलं आहे असं जे भिंग असतं त्याला कॉनकेव्ह लेन्स असं म्हणतात. आणि कॉनकेव्ह लेन्समधून जेव्हा किरणं जातात तेव्हा ती डायव्हर्जंट होतात, दूर जातात, एकत्र येत नाहीत. बहिर्वक्र भिंग सूर्यकिरणं एकत्र आणतं आणि कॉन्व्हेक्स लेन्स किंवा आंतरवक्र भिंग किरणं दूर नेतं, डायव्हर्जंट करतं. आणि कॉन्व्हेक्स, दोन कॉन्व्हेक्स लेन्स वापरून जेव्हा आपण मायक्रोस्कोप तयार करतो, सूक्ष्मदर्शक, तेव्हा अतिशय लहान छोटीशी गोष्ट सुद्धा प्रचंड मोठी वाटायला लागते. पण मित्रांनो, मला जे सांगायचं आहे तो मुद्दा हा की कॉन्व्हेक्स लेन्स किंवा बहिर्वक्र भिंग हे सूर्यकिरण एकत्र आणतं आणि ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी जर एखादी वस्तू असेल तर ती वस्तू जाळण्याची ताकद, त्या ठिकाणी अग्नी निर्माण करण्याची ताकद त्या प्रकाश किरणांमध्ये असते. आणि मित्रांनो, सूर्य आपल्यापासून करोडो किलोमीटर लांब आहे. सूर्य आपल्यापासून किती लांब आहे तर साधारणतः सूर्यापासून निघालेले किरण आपल्यापर्यंत यायला 8 मिनिटांचा कालावधी लागतो, म्हणजे 8 × 60 × 300,000 किलोमीटर इतका सूर्य आपल्यापासून लांब आहे. आणि तिथून उष्णता घेऊन निघालेले हे किरण जेव्हा बहिर्वक्र संगत भिंग त्या किरणांसमोर धरलं जातं तेव्हा त्या किरणांना एकत्र आणून पुन्हा अग्नी निर्माण करू शकतात. हा प्रयोग मला फार महत्त्वपूर्ण वाटतो. मित्रांनो, जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये या प्रकारे या किरणांसारखे आपले विचार एकत्र आणू शकतो, विचारांचं एकत्रीकरण करू शकतो, एकाग्रता करू शकतो आणि विचार मजबूत आहेत, एकाच दिशेने आहेत, एकत्र आलेले आहेत, तेव्हा त्या विचारांमध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य निर्माण झालेलं असतं. तर आम्ही ज्या ग्रेट माणसांची चरित्र वाचतो, ग्रेट माणसांची चरित्र वाचलीच पाहिजेत, तर या सगळ्या लोकांनी ही जादू केलेली असते, विचारांचं एकत्रीकरण केलेलं असतं आणि आपलं जे ध्येय ते साध्य करण्यासाठी ते झपाटलेले असतं.
दुसरे विचार मध्ये येत नाहीत. ते विचार मजबूतीनं पकडून ठेवलेले असतात या लोकांनी. जसं शिवाजी महाराजांचा आपण वारंवार उल्लेख करतो, शिवाजी महाराजांनी मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची हा विचार पकडून ठेवला होता. किंवा थॉमस अल्वा एडिसन आहे, किंवा आइन्स्टाईन आहे, किंवा असे अनेक शास्त्रज्ञ, चार्ल्स डार्विन आहे, न्यूटन होते पूर्वी, त्याच्या फार अगोदर आर्किमिडीज होते, ह्या सगळ्या लोकांनी आपलं विचाराचं सामर्थ्य, मॅडम क्युरी, ह्या सगळ्या शास्त्रज्ञांनी आपलं विचारांचं सामर्थ्य, विचारांची किरण एकत्र आणलेले असतात, कॉन्व्हर्जंट केलेले असतात, आणि त्यासाठी ते झपाटलेले असतात. असे फार मोठे चमत्कार अनेक लोकांनी करून दाखवलेले आहेत, आणि आपण सुद्धा हा चमत्कार करू शकतो. मित्रांनो, असा चमत्कार फक्त शास्त्रज्ञच करू शकतात असं नाही, राजकारणातली पण मंडळी करू शकतात, सामान्य माणसं पण करू शकतात. साधी साधी माणसं सुद्धा जेव्हा आपले विचार मजबूत पकडून ठेवतात, तेव्हा एका अर्थानं सूर्यकिरणांसाठी जसं कॉन्व्हेक्स लेन्स वापरले जातात, तसं आम्ही आमच्या विचारांसाठी विचार पकडतो, म्हणजे एका अर्थानं आम्ही कॉन्व्हेक्स लेन्स वापरत असतो. मित्रांनो, माणसाला मन दिलेलं आहे आणि सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आमच्या सबकॉन्शियस माइंडची ताकद प्रचंड असते आणि तिथून विचारांची निर्मिती होत असते. मनुष्य त्या विचारांवर लक्ष ठेवू शकतो, आपले विचार निवडू शकतो आणि काही विचार पकडून ठेवू शकतो. ज्या मुलांनी हे विचार पकडून ठेवलेले की मला भौतिकशास्त्रात 100 पैकी 100 मार्क मिळवायचे, किंवा मला अमुक परीक्षेत एवढे मार्क मिळवायचे, असा चमत्कार काही मुलं करून दाखवतात. मी पाहिलेलं आहे, मी साक्षीदार आहे की त्या मुलांनी करून दाखवलं. ही विचार पकडून ठेवण्याची कला फार महत्त्वाची. आणि मित्रांनो, जर निगेटिव्ह विचार असतील तर मग कॉन्व्हेक्स लेन्सऐवजी आपण कॉन्केव्ह लेन्सकडे आलो, बहिर्गोलबिंग बाजूला राहिले, नंतर गोलबिंगाकडे आलो, आणि किरण एकत्र येण्याऐवजी दूर चालले, सगळं उलटं व्हायला लागतं. का? कारण आम्ही विचार, चुकीचे विचार डोक्यात घेतले. मित्रांनो, एक फार विनोदी स्टेटमेंट एकदा मी ऐकलं होतं की तुम मांगो तो तुमको मिलेगा, नहीं मांगो तो नहीं मिलेगा. असे एकदा फार विनोदी पद्धतीनं लालू प्रसाद यादव संसदेत बोलले होते आणि त्याचा फार मोठा हशा पिकला होता तिथं. मित्रांनो, आम्हाला आमच्या विचारांमध्ये, आमच्या विचारांचं एकत्रीकरण करतो आहोत का? विचार डायव्हर्स होत आहेत, एकमेकांपासून दूर जात आहेत, हे तपासावं लागतं. विचार जे समजा एखादा मुलगांनी विचार केला, मुलांनी विचार केला की यार मला ह्या परीक्षेमध्ये असा असा अभ्यास करायचा आहे, असं असं करायचं आहे, आणि मी मेहनत करतो, मदत घेतो, टीचर्सची मदत घेतो, प्रयत्न करतो आणि मी हे करून दाखवेन, तर तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतोच. पण समजा त्याने विचार केला, अरे नाही नाही, मला कुठं शक्य आहे, अमक्याला जमलं नाही, ह्याला जमलं नाही, त्याला जमलं नाही, मी पण, मला पण नाही जमू शकणार, मी कशाला करू? संपलं. कॉन्व्हेक्स लेन ऐवजी कॉन्केव्ह लेन्स आले, माझी जिद्द आहे आणि मला करायचे, मी करू शकतो. मित्रांनो, हाच तर सामान्य माणसामधला आणि ग्रेट पर्सनॅलिटीजमधला फरक असतो. जेव्हा राईट ब्रदर्स विचार करत होते की मी विमान बनवू शकतो, विमान उडू शकतो, आणि त्यांनी विमान उडवूनच दाखवलं, आणि नुसतं उडवून दाखवलं नाही, एक प्रयोग केला नाही, अशी हजारो विमानं आज आकाशामध्ये उडत आहेत हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. मुंबई शहरामध्ये तर अप्रॉक्सिमेटली बघा, प्रत्येक मिनिटाला एक विमान उतरत असतं आणि प्रत्येक मिनिटाला एक विमान टेक ऑफ घेत असतं.
लंडनसारख्या एअरपोर्टवर तर एवढी विमानांची गर्दी असते की एका विमानतळाची क्षमता संपली म्हणून त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन एअरपोर्ट बांधावी लागलेली आहेत. अशी अनेक गोष्टी, एवढी विमानांचा प्रसार झाला. जर राईट ब्रदर्सनी आपण विमान बनवू शकतो, विमान उडू शकतो ही गोष्ट पकडून ठेवली नसती, त्यांचा हा विचार म्हणजेच तर कॉन्व्हेक्स लेन्स होतो. आणि त्यांनी ते पकडून ठेवला म्हणून विमान बनवू शकलं. विमान बनवू शकलं आणि अनेक माणसं आकर्षित झाली, अनेक विमानं बनली गेली, विमानं बनवणारे कारखाने निर्माण झाले आणि विमान वाहतूक हा मानवाचा महत्त्वाचा हिस्सा बनला. आता याच्यापेक्षा अनेक प्रगती करण्याची स्वप्न एलॉन मस्क आणि अनेक लोक करतायत सध्या, आणि ही प्रगती आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. पण मित्रांनो, अरे शक्य आहे का? कसं शक्य आहे? विमान म्हणजे विमान बनू शकत नाही, विमान उडू शकत नाही, नुसती कल्पना आहे वगैरे, असा जर विचार राईट ब्रदर्सच्या डोक्यात कोणी भरवला असता आणि तसा प्रयत्न झाला, त्यावेळेस अमेरिकेतल्या सगळ्या वृत्तपत्रांनी की आकाशामध्ये मनुष्य जाऊ शकत नाही, अवकाशात फिरण्याचा, उडण्याचा, विहार करण्याचा अधिकार फक्त पक्ष्यांचा आहे, माणसाचा नाही, अशा प्रकारचे आग्रलेख त्यावेळेस तिथले न्यूयॉर्क टाईम्स किंवा जे काही वॉशिंग्टन पोस्ट वगैरे हे त्या काळातली जी वृत्तपत्रं होती, न्यूयॉर्क टाईम्समध्ये वगैरे हे लेख छापून आले होते. काय की माणूस हवेमध्ये उडू शकत नाही वगैरे, आणि अंडरलाईन करून. पण खोटं ठरवलं. तुमच्यात जर विचारांचं एकत्रीकरण करता आलं, कॉन्व्हर्जंट करता आलं, एकत्र आणता आले विचार, तर ती शक्ती राईट ब्रदर्समध्ये आली होती, ती शक्ती तुमच्यात सुद्धा येऊ शकते. लुईस पाश्चरनेही हेच केलं की अनेक आजारांवर औषधं शोधून काढली, लस शोधून काढली, अनेक आजार दूर करण्याची त्याची क्षमता अशा लसी त्याने निर्माण केल्या. मित्रांनो, आम्हाला विचार पकडता आले पाहिजेत आणि विचार पकडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आणि हे विचार पकडता आले म्हणून माणसाची आजपर्यंत प्रगती झालेली आहे. आपल्या बाबतीत सुद्धा, माझ्या बाबतीत सुद्धा पूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकली पाहिजे, कारण निगेटिव्हिटी कॉन्व्हेक्सच्या उलटी आहे. आणि याच्यासाठी आपणाला शिक्षण व्यवस्थित घेतलं पाहिजे, चांगलं काय वाईट काय. मित्रांनो, या विषयावर मी एक तुम्हाला कॉन्फिडन्स देतो की माझ्या अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेमधून मी तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स जसं प्रकाशकिरण एकत्रित आणून अग्नी निर्माण करण्याची ताकद निर्माण करतं, तसे तुमचे विचार एकत्र आणून चमत्कार घडवून दाखवण्याची क्षमता निर्माण करण्याची ताकद माझ्या व्हिडिओ मालिकेमधील विचारांमध्ये आहे, आणि हे विचार मला तुम्हाला द्यायचे आहेत म्हणून मी प्रयत्न करतोय. आणि तुम्ही आवर्जून इथं येत रहा आणि माझे हे अभ्यासाचा राजमार्ग मधील व्हिडिओ पाहत रहा, समजून घेत रहा. काही अडचणी असतील तर कॉमेंटमध्ये मला विचारा, कॉमेंट वाचले जातात, कॉमेंटवर आपल्याला उत्तरं मिळतील, आणि आपण या संधीचा अवश्य लाभ घ्या. एवढं सांगत मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार.